विधान परिषदेचे 11 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली आहे. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे 5, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीच्या 2 तर शिवसेना युबीटीच्या 2 आमदारांनी शपथ घेतली आहे. तर ही शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वीच ही निवडणूक पार पडलेली होती आणि त्यानंतर निवडून आलेल्या या 11 आमदारांनी शपथ घेतली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याच्यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, त्याचबरोबर शिवसेनेच्या भावना गवळी, शिवसेनेचे कृपाल तुमाने, तर राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे आणि शिवसेना युबीटीचे मिलिंद नार्वेकर, तसंच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. हे 11 आमदार निवडून आले होते. काही दिवसांपूर्वीच ही निवडणूक पार पडली होती आणि त्यानंतर या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडला आहे. तर भाजपचे हे 5 आमदार निवडून आले आहेत. भाजपनं ज्यांना सपोर्ट केलेला होता त्यापैकी भाजपचे अमित गोरखे, भाजपचे परिणय फुके, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत आणि योगेश टिळेकर यांनीही शपथ घेतली. हा बॅच मी खासदार माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून लावून घेतलेला आहे. उद्देश तर आधीही तेच होतं, आताही तेच आहे आणि भविष्यातही तेच राहील. अत्यंत वंचित पीडितांचा, शोषितांचा आवाज बनण्यासाठी आणि निर्भीडपणे त्यांच्यासाठी भूमिका घेण्यासाठी राजकारणात मुंडे साहेबांनी मला आणलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं निस्सीम निस्वार्थ प्रेम मला कधीही जनतेच्याच हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पडेल. खरं म्हणजे आजचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस आहे माझ्यासाठी तरी, कारण विधान परिषदेचा सदस्य म्हणून या ठिकाणी आज मी शपथ घेतलेली आहे. आतापर्यंत लोकसभेमध्येच मी शपथ घेतले आणि विशेष करून या ठिकाणी माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची मी जाहीररित्या या ठिकाणी आभार व्यक्त करते. जे काही मला महिलांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील, सोडवता येतील, ते निश्चित मी सोडवेल. आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छिते. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.